शासनानं काल जाहीर केलेल्या नियमावलीनुसार मंदिरामधील जे निर्बंध होते हे मोठ्या प्रमाणात शिथिल केलेले आहेत आणि पूर्वीचे सर्व निर्बंध काढून टाकल्यामुळं आपल्याला लहान मुलांचा प्रवेश हा मंदिरामध्ये निश्चित करता आला आहे. त्याप्रमाणे आपण आजपासूनच ई पासद्वारे लहान मुलांचा प्रवेश सुरू करत आहोत. ज्योतिबा मंदिरामध्ये पण ह्याच पद्धतीनं अंबाबाई मंदिरासारखी सगळी नियमावली लागू केलेली आहे, त्यामुळे तिथं पण आपण आजपासून लहान मुलांच्या प्रवेशावरचे निर्बंध हटवत आहोत. त्याचबरोबर इतर जे निर्बंध होते ओटी आणणे वगैरे, तर ह्यावर्षीपासून निर्बंध सर्व हटवलेले असल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक बाबी वगळता आपण भाविकांना त्या पद्धतीनं सवलत देत आहोत. आता सध्या सुरू असणारे पूर्व दरवाजातून प्रवेश आणि दक्षिण दरवाजातून बाहेर ही सिस्टीम त्याच पद्धतीनं ठेवलेली आहे. आपण नियोजित करतो आहोत की दर्शनसंख्या ही 2000 मुख्य थेट प्रवेशाची थेट दर्शनाची, त्याचबरोबर 2000 मुखदर्शनाची करून महाद्वारमधून गरुड मंडपापर्यंत मुखदर्शनाची एक रांग ठेवण्याविषयी आपण प्रयत्नशील आहोत. सिस्टीममध्ये जेव्हा चांगल्या पद्धतीने सगळं तयार होईल, बदल होईल, त्यावेळी आपण हे 2 दिवसात लागू करण्याचा प्रयत्न करत आहोत.